वानखेडेवर न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या वन डेत भारताला पराभवाला जरी सामोरं जावं लागलं असलं तरी या लढतीत विराट कोहलीनं झळकावलेल्या सेंच्युरीनं इतिहासात नोंद घ्यायला भाग पाडलं. आपल्या करिअरमधील 200वी वन डे खेळत असलेल्या विराटनं सेंच्युरी झळकावली. त्याची ही सेंच्युरी अनेक अर्थानं अविस्मरणीय ठरली. त्याचबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमी 49 वन डे सेंच्युरी आता त्याच्या दृष्टीपथात असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात चांगलीच रंगू लागली. विराटनं 200व्या वन डेत झळकावली सेंच्युरी. रिकी पॉन्टिंगचा 30 सेंचुरींचा विक्रम मोडीत. सचिनच्या 49 वन डे सेंचुरी दृष्टिक्षेपात वानखेडेवर तब्बल 21 वर्षानंतर पहिली सेंचुरी. याचमुळे न्यूझीलंड विरुद्ध विराट कोहलीने झळकावलेली सेंचुरी ही अनेक अर्थानं महत्वाची ठरली. वानखेडेवर रंगलेली वन डे ही विराट कोहलीच्या करिअरमधील 200वी वन डे होती आणि आपल्या 200व्या वन डेत त्यानं आपली 31वी वन डे सेंचुरी झळकावली. या सेंचुरीसह विराटनं ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगचा 30 सेंचुरींचा विक्रम मोडीत काढला. त्याचप्रमाणे वन डेत सर्वाधिक सेंचुरी करणाऱ्या बॅट्समनमध्ये सचिन तेंडुलकर नंतर आता कोहली दुसऱ्या क्रमांकावर आलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर 49 वन डे सेंचुरी आहेत. यामुळे विराट अल्पावधीतच सचिनचा विक्रम देखील मोडीत काढेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना वाटते. याखेरीज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 21 वर्षानंतर वन डे सेंचुरी झळकावण्याचा विक्रमही त्यानं केला. यापूर्वी 1996 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिननं 114 धावा केल्या होत्या. तर कॅप्टनच्या रूपात कोहलीच्या करिअरमधील ही 19वी सेंचुरी ठरलीये. याखेरीज या कॅप्टन इनिंगमध्ये त्यानं न्यूझीलंडविरुद्ध 1000 रन्स पूर्ण करण्याची किमयाही केली. कोहलीनं 125 बॉल्समध्ये 9 फोर्स आणि 2 सिक्स खेचत 96.80 सरासरीनं 121 रनची झुंजार इनिंग खेळली. आता विराटचे चाहते तो कधी एकदा मास्टर ब्लास्टरचे विक्रम मोडीत काढतो याचीच आतुरतेनं वाट पाहत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.